श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधीरा सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय। राजाधीरा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज राजाधीरा सद्गुरुनाथ काड सिद्धेश्वर महाराज की जय। महामंडलेश्वर सद्गुरु कानंद काड सिद्धेश्वर महाराज श्री समर्थ सद्गुरु नामदेवनाथ महाराज की जय। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी अनावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली विविध ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील आहे। ज्ञानेश्वर महाराज या ओवीद्वारे सांगत आहेत, सुरुवात सेवेला करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। नामदेवनाथ महाराज यांच्या 9व्या पुण्यतिथी प्रीत्यर्थ हा जो अध्यात्म सोहळा आहे तो श्री समर्थ सद्गुरु संजयनाथ महाराज यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे आणि ह्या सोहळ्याची जी सूचना आहे कल्पना आहे ती माघवारीला मी गेलो होतो त्यावेळेलाच आम्हाला मिळालेली होती। म्हणजे हा प्रस्ताव संपला। साधू संत महात्मे मग तेच म्हणलं मी, साधू संत महात्म्याची पुण्यतिथी होती, देवाची कधीच पुण्यतिथी होत नाही हे लक्षात घ्या। जो साधू संत महात्मा अवतारी पुरुष झाले त्यांची पुण्यतिथी होत असते, देवाची जयंती होत असते आणि सर्वसामान्य जो जीव आहे त्याचा घातला तर दिवस होतो किंवा वार्षिक श्राद्ध होतो। फक्त महात्म्याची पुण्यतिथी होती। मग पुण्यतिथी कशाला म्हणाव? ज्या तिथीला महात्मा आपलं किंवा महात्म्याचं देहावसान होतं ती तिथी शुभ असो किंवा अशुभ असो ती पवित्र होते, त्याला पुण्यतिथी म्हणायची। पुण्यस्मरण म्हणजे पुन्हा पुन्हा आठवण। त्याला अनुसरून या ठिकाणी 9वा पुण्यतिथी सोहळा आहे, पत्रिकेप्रमाणे अध्यात्म सोहळा। अध्यात्म म्हणजे काय? आत्माने आत्मविवेक जाणणे म्हणजे हा अध्यात्म आहे। त्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। की आपल्याला ज्ञानाची ज्ञान प्राप्तीची गरज आहे किंवा ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर साधू संतांना शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी असं सांगितलेले। पण केव्हा? नरदेहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलं। मनुष्य देहाला आला तर त्याला सद्गुरु प्राप्ती करता येते, इतर योनीमध्ये सद्गुरु प्राप्ती करता येत नाही, सद्गुरूला शरण जाता येत नाही। म्हणून जो मनुष्य देह अमोल असा आपल्याला मिळालेला आहे त्या देहाला आल्यानंतर मागील जे अनंत जन्म आपण वेगवेगळ्या योनीमध्ये दुःख भोगत आहोत ते दुःख निवृत्त करण्यासाठी मानव योनी ही शेवटची संधी आहे। मला पुन्हा मानव देह मिळेल असं कोणी सांगू शकत नाही आजच्या काळात तरी। ही शेवटची संधी। मागल जे आपल्या शास्त्रकारांनी म्हणा ग्रंथ पुराणांतरी 84 लक्ष योनी म्हणलेले आहे त्यापैकी फक्त मनुष्य योनी अशी आहे की मागील जे अनेक जन्माचं दुःख आहे ते निवृत्त करण्याची संधी मानवी देहाला आहे। म्हणून तुम्ही आम्ही नरदेहाला आल्यानंतर सद्गुरूंना शरण गेल्यानंतर तुमचं आमचं जीवन सफल होतं, त्याला आपण काय म्हणतो? जीवनमुक्त अवस्था। जे आद्य काळ सिद्धेश्वर महाराजापासून ते
श्री समर्थ नामदेव महाराजापर्यंत जे जे आपल्या संप्रदायामध्ये इतर सर्व संप्रदायामध्ये महान अवतारी पुरुष कोण गेले त्याच्यामुळे फायदा काय झाला आपला, महाराष्ट्र भूमी ही अनेक अवतारी पुरुषांच्या कार्यामुळं उत्तरोत्तर पवित्र होत गेली आणि ती आपल्याला लाभ आपल्याला आता मिळाला ही आपलं भाग्य। कारण इथून पाठीमाग आपला जन्म झाला असता अज्ञानामध्ये आणि नंतर पुरुषाचा जन्म आपल्याला काहीच कळालं नसतं। अवतारी पुरुषांच्या अवतार कार्यामुळं या समाजाला ज्ञान व्हावं, या समाजाचा उद्धार व्हावं म्हणून जी अवतार पुरुषांनी अवतार घेतला जडमुळाचा उद्धार व्हावा म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराय जड जनजीवा सर्वसामान्याचा उद्धार व्हावा म्हणून सद्गुरु रूपानं संत महात्म्याने अवतार घेतला आणि हे तुमचा आमचा अवतार हो हे उद्धार व्हावा म्हणून संत महात्म्याने अनेक 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 अट्टहास केले। गीतेमध्ये सांगितलेले शेवटच्या क्षणाला जर नामस्मरण आपल्या मुखाला आलं तरच उद्धार होतो, नाहीतर होऊ शकत नाही। गीतेमध्ये 8व्या अध्याय सांगितले अंतकालेश मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाति स्मत भावम याति नास्त्र्यत्र संशयः। जर मरण कालाला अंत समयाला तुमच्या मुखावाटे किंवा हृदयामध्ये त्याचं स्फुरण झालं, नामस्मरण झालं, तो मलाच प्राप्त होतो असा गीतेचा सिद्धांत आहे। तुम्ही आम्ही कायम नामस्मरण केलं पण शेवटच्या वेळेला होईलच असं नक्की नाही, ह्याला कारण काय आपल्यामध्ये असणारे मतभेद विनाकारण ह्याचं त्याचं खालीवर कर काहीतरी कर प्रत्येक ठिकाणी आहेत महाराष्ट्रात। सांगताना हिथं साजूक सांगतील हिथं खडा टाक तिथं खडा टाक काहीतरी कर, मग सध्या आपल्याला तिथपर्यंत का पोचता येईल ना, तर आपल्यातले जे शत्रू आहेत काम क्रोध मद लप लोभ मद मत्सर हे जे काय आहेत यांनाच आपण ज्यावेळेस त्यांना आपल्या हृदयरूपी घरातून हाकलून लावतो त्यावेळेला खऱ्या परमार्थाला सुरुवात होते, सद्गुरूची कृपा होते आणि मग आपला निश्चित निश्चित उद्धार आहे। सांगायचा हेतू काय, पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलोत, परमार्थ करत आहोत। परमार्थ म्हणजे परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन, महा परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण। आपला उद्धार होईल याची तळमळ अखंडित असली पाहिजे। सद्गुरूंनी सांगितलेले नाम जे आहे त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे, पुराणांतरी श्रद्धा पाहिजे, ग्रंथावर श्रद्धा पाहिजे। श्रद्धा वल्लभते ज्ञानम, गीतेचं ज्ञान स्पष्ट म्हणणं आहे, श्रद्धावानालाच ज्ञान होतंय आणि आजही ते खरंच आहे। किती अभ्यास आहे पण अहंकार बरोबर त्याचा उद्धार होत नाही, स्वतःचाच जगाचा कवा होणार आहे। त्याला थोडं येऊ द्या काय हरकत नाही आणि नाही बी येऊ द्या। पूर्वी असे काय सगळे शिकलेले नव्हते, जपी तपी जे महान तपोनिष्ठ जीवनमुक्त जे आज हिमालयामध्ये लोक आहेत, आपण काय म्हणतो जीवनमुक्त, जीवनमुक्त पुरुष तपश्चर्याच्या सामर्थ्यावर झाले का, त्यांना मान नाही सन्मान नाही काय नाही, हिमालयात अहोरात्र भगवान परमात्म्याचं ध्यान चिंतन करत बसले, त्यांच्या डोक्यातच काय नाही म्हणजे कुठलं शास्त्राच्या विरोधी। आपला संप्रदाय जो आहे आयुर्वेद तत्वज्ञानाच्या आधारावर आधारलेला आहे, आयुर्वेद तत्वज्ञान म्हणजे कुठलाही भेदभाव नाही। त्याच्यामुळं तुमची नोटीस येण्याच्या अगोदर मी केव्हाही थांबतोय त्याचा काही विचार नाही, नोटीस आल्यावर थांबावा असं काही नाही। जे तुम्हाला योग्य वाटलं या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त पुन्हा कधी योग आला आपण त्या विषयावर विस्तृत चर्चा करूया। याच ठिकाणी नामदेव महाराज यांच्या चरणी झालेली प्रवचनरूपी सेवा आणि सर्व हजर असणारे साधू संत मंडळी यांच्या चरणी समर्पित करून प्रवचन रूपी सेवेला पूर्ण होईल। पुंडलिक वरदा हरवी श्री ज्ञानदेव सद्गुरु नामदेवनाथ महाराज की। वायभट महाराज कबनूर 70 83 76 56 97